सन 2016 भारताच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या ऐतिहासिक भूमीवर अशा परदेशी पाहुण्यांनी पाऊल ठेवलं ज्यांच्या नावाच्या उच्चारानेच डोळ्यांसमोर अत्यंत गोंडस आकृती उभी राहते. या नव्या पाहुण्यांचे निष्पाप डोळे एखाद्या रांगणाऱ्या बाळाप्रमाणे पाहणाऱ्याच्या मनात आपुलकीचे भाव निर्माण करतात. चार्ली चॅपलिनने अंगातल्या पांढऱ्या शर्टावर काळा कोट चढवावा, चेहऱ्यावर निरागस भाव ठेवून आपल्या स्टाईलने रुबाबात चालावं आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नकळत हलकस हसू उमटावं, त्याचप्रमाणे या गोंडस परदेशी पाहुण्यांचं जणू चॅपलिनच्या रुबाबात स्वच्छंदपणे चालणं पाहणाऱ्यांसाठी मनोरंजनाची पर्वणी असते. या सजीवांना आभाळाला गवसणी घालणाऱ्या गरुड भरारीचं वेड नसलं तरी या पाहुण्यांच्या मुंबईतील आगमनाच्या चर्चांनी मात्र महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात आकाशाला भिडणारे जे वादळ उठले त्याने राणीच्या बागेचे अवकाश अनेक शंका कुशंका आणि विरोधी वातावरणाने आच्छादून गेले. असं असलं तरी या वादळाला आपल्या निरागसतेने प्रत्युत्तर देऊन राणीच्या बागेत पुन्हा एकदा सकारात्मक स्पंदन निर्माण करणारे हे परदेशी पाहुणे म्हणजेच द मोस्ट प्रेशियस बर्ड्स ॲट राणीबाग, द क्युरीफाईज, वन अँड ओनली हम्बोल्ट पेंग्विन्स. पेंग्विन्स हे भारतीय वंशाचे नाहीतच, पण हे पक्षी प्रवासी किंवा स्थलांतरित होत नसल्याने भारतात ते अस्तित्वातच नव्हते. असे असले तरी अनेक कार्टून्स, माहितीपट, टीव्हीवरील कार्यक्रम, चित्रे, पुस्तके यांमधून पेंग्विन्सने भारतीयांच्या मनात अनेक वर्षांपासून आपलं अस्तित्व आणि आठवणी कायम राखले आहेत. पेंग्विन्स हे केवळ चहूबाजूला पांढऱ्या शुभ्र बर्फ पसरलेल्या अतिथंड प्रदेशातच आढळतात ही सामान्यत भारतीयांच्या मनात असलेली पेंग्विन्सची प्रतिमा. ही प्रतिमा खरी असली तरी पेंग्विन्सच्या काही थोड्याच प्रजातींच्या बाबतीत ही प्रतिमा योग्य आहे, परंतु थंड प्रदेशातील खुला समुद्र आणि समुद्रकाठच्या खडकाळ जागेत आढळणाऱ्या पेंग्विन्स या समुद्री पक्षाच्या जगभरात 18 प्रजाती अस्तित्वात आहेत. यापैकी काही थोड्या प्रजाती सोडल्या तर पेंग्विन्सच्या इतर प्रजाती दुर्मिळ असल्यानं त्यांच्याविषयी भारतीयांमध्ये फारशी जागरूकता आढळून येत नाही. या दुर्मिळ प्रजातींपैकीच एक असलेल्या हम्बोल्ट प्रजातीच्या पेंग्विन्सची निसर्गातील संख्या सध्या साधारण 25,000 इतकी कमी आहे. 18व्या शतकातील प्रवासी संशोधक अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट दक्षिण अमेरिकेतील चिली आणि पेरू या प्रदेशातील समुद्र किनाऱ्यांवरील थंड प्रवाहांचे संशोधन केले. त्यांच्या नावावरून या थंड प्रवाहांना चिली हम्बोल्ट म्हणूनच ओळखले जाऊ लागले. या थंड प्रवाहांमध्ये पोहणाऱ्या पेंग्विन्सच्या प्रजातीला हम्बोल्ट पेंग्विन्स असं नाव देण्यात आलं. हम्बोल्ट पेंग्विन्सना चिलियन, पेरुवियन किंवा पेट्रांगा पेंग्विन्स म्हणूनही संबोधलं जातं. अवघी 2.5 फुटांची उंची, दंड गोलाकार शरीर, नैसर्गिक अधिवासामध्ये एकरूप होण्यासाठी असलेली शरीरावरील काळ्या पांढऱ्या रंगाची रंगसंगती, संवेदनशील स्वभाव, 2 पायांवर उभं राहून माणसासारखं चालणं, लहान बाळासारखं तुरुतुरु धावणं, स्वच्छंदपणे समूहाने बागडणं, आपल्या पंखांचा वापर इतर पक्ष्यांप्रमाणे उडण्यासाठी न करता पोहण्यासाठी करणं, केवळ 3.5-4 किलो वजन असूनही प्रचंड सकारात्मक ऊर्जेने वावरणं, चेहऱ्यावर सतत निरागस भाव जपणं, या सगळ्या बाबींमुळे हम्बोल्ट पेंग्विन्सचं लोभस्वाणे रूप असामान्य आणि पाहणाऱ्यांसाठी नेहमीच नवलाईचा सुखद अनुभव देणार ठरतं. हे पेंग्विन्स पाण्यात ताशी 32 किलोमीटर इतक्या वेगाने पोहतात. हा वेग जगातल्या अव्वल जलतरणपटूच्या पोहण्याच्या वेगापेक्षा तिप्पटीहून जास्त आहे. शिकार करते वेळी हे पक्षी 60 सेकंदांपर्यंत पाण्यात खाली राहू शकतात. हम्बोल्ट प्रजातीच्या पेंग्विन्सना बर्फाच्छादित वातावरणाची गरज नसते. हे पेंग्विन्स 4.5 अंश सेल्सिअस ते 26.5 अंश सेल्सिअस तापमानातही सुखरूप राहतात. सरासरी 20 ते 25 वर्षांचं आयुष्य जगणारे हे पेंग्विन्स शांत स्वभावाचे असून त्यांची वर्तणूक सामाजिक असल्याने
ते प्राणी संग्रहालयात ठेवण्यासाठी अनुकूल असतात. भारतात या पक्ष्यांचे प्रत्यक्ष दर्शन सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडणं आणि त्या संदर्भातील इच्छाशक्ती किंवा दृष्टिकोन निर्माण होणं जवळपास अशक्य होतं. मात्र जगभरातील माहिती क्षेत्रात अग्रेसर राहून जगासोबत चालण्याचा आणि स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याचा अथक प्रयत्न करणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणि पर्यायाने भारतीयांना अत्यल्प दरात या दुर्मिळ पक्ष्याचे दर्शन व्हावं, त्यांच्या अभ्यास आणि निरीक्षणाची संधी भारतातही उपलब्ध असावी आणि राणीच्या बागेतील प्राणी संग्रहालयाचा आंतरराष्ट्रीय दर्जा जगापर्यंत पोहोचावा या हेतूने मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईमध्ये पेंग्विन्स आणण्याची संकल्पना मांडली गेली. जगभरात दुर्मिळ असणाऱ्या हम्बोल्ट प्रजातीच्या पेंग्विन्सचे संवर्धन केले जावे आणि जागतिक पातळीवर नैसर्गिक संपत्तीच्या उद्धारात राणीच्या बागेचा सक्रिय सहभाग असावा या सद्भावनेने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या वतीने पेंग्विन्स मुंबईत आणण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. अखेरीस 26 जुलै 2016 रोजी दक्षिण कोरिया येथील कोएक्स अक्वेरियम मध्ये जन्मलेल्या 8 पेंग्विन्सचं स्वागत मुंबईत राणीच्या बागेत प्रचंड जल्लोषात परंतु तेवढाच काळजीपूर्वक पद्धतीनं केलं गेलं. सबंध भारतात मुंबईतील राणीची बाग हे सर्वप्रथम आणि एकमेव ठिकाण आहे जिथे पेंग्विन्सचं अस्तित्व आहे. या पेंग्विन्सच्या देखभालीसाठी आणि त्यांना अनुकूल नैसर्गिक अधिवास लाभण्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राणीच्या बागेत तब्बल 1800 चौरस फूट क्षेत्रफळाचे सुनियोजित पक्षीगृह उभारण्यात आले. सखोल अभ्यास आणि संशोधन करून पक्षीगृहाच्या 60% भागात खडकाळ प्रदेश बनवण्यात आला असून 40% भागात तलाव निर्माण करण्यात आला आहे. होल्डिंग एरिया, खाद्यगृह, लाईफ सपोर्ट सिस्टम या सुविधांचा समावेश असणाऱ्या या पक्षीगृहात पेंग्विन्सच्या योग्य देखभालीसाठी आणि पालन पोषणासाठी पेंग्विन्सच्या जीवशास्त्रात तज्ज्ञ असणारे 4 डॉक्टर्स आणि 3 अनुभवी प्राणीपाल आळीपाळीनं 24 तास येथे कार्यरत असतात. CCTV कॅमेराच्या सहाय्याने पेंग्विन्सवर सतत देखरेख ठेवली जाते. पेंग्विन्सना रोगमुक्त ठेवण्यासाठी येथील डॉक्टर्स मार्फत पेंग्विन्सचं वारंवार सर्वांगीण परीक्षण करून वेळोवेळी त्यांचे लसीकरणही केले जाते. याशिवाय आवश्यक औषधोपचाराची सोय या पक्षीगृहात उपलब्ध आहे. पेंग्विन्स हे उच्च बौद्धिक क्षमतेचे पक्षी असल्याने सतत व्यस्त राहणं त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने गरजेचं असतं. या पक्षीगृहात पेंग्विन्सना सक्रिय ठेवण्यासाठी आणि त्यांच्या विरंगुळासाठी चेंडू, साबणाचे फुगे, लेझर किरण ठिपके यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जातो. पेंग्विन्सच्या संगोपनात समतोल आहाराला विशेष महत्व आहे. पेंग्विन्सचे नैसर्गिक खाद्य असलेले छोटे मासे दिवसातून 2 वेळा म्हणजेच सकाळी 8:30 आणि दुपारी 3:30 सुमारास आहार म्हणून पेंग्विन्सना पुरवले जातात. प्रामुख्याने बांगडा, बोंबील आणि तारली हे हम्बोल्ट पेंग्विन्सचे मुख्य खाद्य असून त्याबरोबर स्क्वेड, ईल हे मासे त्यांचे पूरक खाद्य आहेत. प्रत्येक पेंग्विन सुमारे 700 ते 800 ग्रॅम मासे खातो. माशांची गुणवत्ता राखण्यासाठी ब्लास्ट फ्रीझिंग प्रक्रियेचा वापर करून डीप फ्रीझर आणि रेफ्रिजरेटरच्या सहाय्याने माशांची साठवणूक केली जाते. वर्षातून एकदा नैसर्गिकरित्या घडणाऱ्या पेंग्विन्सच्या मोल्टिंग या प्रक्रियेतही येथे त्यांची विशेष काळजी घेतली जाते. या प्रक्रिये अंतर्गत निसर्गतःच पेंग्विन्सची सर्व पिसे गळून पडतात आणि त्यानंतर त्या जागी नवीन पिसे उगवतात. ही प्रक्रिया 10 ते 15 दिवस चालते. या कालावधीत चयापचय क्रियेचा वेग कमी करण्याच्या हेतूने पेंग्विन्स आपला बराचसा वेळ झोपण्यात आणि विश्रांती घेण्यात घालवतात. इतर वेळी हे पेंग्विन्स सतत चोचीने आपल्या अंगावरच्या पिसांना विंचरत राहताना दिसतात. यावेळी खरं तर ते त्यांच्या चोचीच्या मदतीने प्रीन ग्रंथीमधील तेल गोळा करून त्यांच्या पिसांवर आणि पंखांच्या कडांवर लावतात. त्यामुळे त्यांची पिसे जलरोधक बनतात. वयाच्या 3-4 वर्षी पेंग्विन्स शारीरिक दृष्ट्या प्रजनन प्रक्रियेसाठी विकसित झालेले असतात. इतर पक्ष्यांप्रमाणे प्रजननासाठी पेंग्विन्स सुद्धा अंडी देतात. या अंड्यांचा आकारमान साधारण 73 x 52 mm म्हणजेच कोंबडीची 3 अंडी सहज मावतील इतकं असतं. या अंड्यांचं वजन साधारण 120 ग्रॅम भरतं. अंडी उबवण्याची आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी नर आणि मादी दोघेही घेतात.
या प्रजननासाठी अनुकूल आणि सुरक्षित व्यवस्थाही पक्षीगृहात करण्यात आली आहे. पेंग्विन्सना ऍस्परजिलोसिस सारख्या फंगल इन्फेक्शन्सचा संसर्ग होण्याचा धोका प्रचंड असतो. त्यासाठीच पक्षीगृहातील पाणी, हवा, प्रकाश आणि स्वच्छतेवरही विशेष लक्ष दिले जाते. पेंग्विन्सच्या निरोगी जीवनक्रमासाठी पक्षीगृहातील हवेची गुणवत्ता आणि तापमान इष्टतम असणे आवश्यक आहे. पेंग्विन्सना इनडोअर एक्झिबिट मध्ये ठेवले असल्याने तेथील HVAC प्रणाली अर्थात हीटिंग, व्हेंटिलेशन आणि वातानुकूलन प्रणाली व्यवस्थापित केली गेली आहे. या अंतर्गत वापरण्यात येणाऱ्या हेपा म्हणजेच हाय एफिशियन्सी पर्टिक्युलेट एअर या फिल्टरद्वारे येथील हवा फिल्टर केली जाते. शिवाय AHU म्हणजेच एअर हँडलिंग युनिटद्वारे पक्षीगृहात पुरेसे व्हेंटिलेशन आणि टेम्परेचर कंट्रोल करणे शक्य होते. ही प्रणाली गरजेनुसार पक्षीगृहातील आर्द्रता सुधारण्यात देखील मदत करते. पक्षीगृहाचे तापमान 13 डिग्री ते 15 डिग्री सेल्सिअस तसेच आर्द्रता 60 ते 65% इतकी राखली जाते. त्याचबरोबर पक्षीगृहातील तलावाच्या पाण्याचे तापमान 16 ते 17 सेल्सिअस राखले जाते. या तलावाचा वापर पेंग्विन्सना पोहण्यासोबतच पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठीही होतो. खर तर पेंग्विन्स भक्ष्य गिळतानाच तोंडावाटे पाणी शरीरात घेत असतात. त्यांना वेगळं पाणी पिण्याची आवश्यकता नसते, त्यामुळे बरेचदा पेंग्विन्सना तलावामध्येच आहार दिला जातो. परिणामी येथील पाणी शुद्ध आणि स्वच्छ असणं गरजेचं असतं. यासाठी पक्षीगृहात वॉटर फिल्ट्रेशन सिस्टीम बसवण्यात आली आहे. या वॉटर फिल्ट्रेशन सिस्टीम मध्ये सँड फिल्टर, कार्बन फिल्टर, मायक्रॉन फिल्टर, बायोफिल्टर, UV आणि ओझोनचा समावेश आहे. या प्रणालीद्वारे इष्टतम स्तरावर पाण्याची गुणवत्ता राखली जाते. पाण्यातील pH, अमोनिया आणि नायट्रेटचा स्तर तपासण्यासाठी येथील पाण्याचे दररोज परीक्षण केले जाते. शिवाय पाण्यातील पॉलीफॉर्म काउंट आठवड्यातून एकदा तपासला जातो. या स्तरांमध्ये कोणतीही वाढ पाण्याची गुणवत्ता खालावल्याचे संकेत देते. त्यानुसार त्वरित योग्य ते उपाय करून दक्षता घेण्यात येते. पक्षीगृहात LED लाईट सोर्स सोबतच नैसर्गिकरित्या सूर्यकिरणे आत येण्यासाठी एका बाजूला विशेष व्यवस्था केली गेली आहे. नैसर्गिक सूर्यकिरणे पेंग्विन्सच्या मोल्टिंग आणि प्रजनन प्रक्रियेच्या कालावधीत महत्वाची भूमिका बजावतात. दिवस आणि रात्र या चक्राची जाणीव पेंग्विन्सना योग्य पद्धतीने करून देण्यासाठी सूर्योदयानंतर प्रकाश हळूहळू वाढत जातो. त्याप्रमाणे पहाटे 5, 5:30 आणि 6 वाजता पक्षीगृहातील दिवे चालू करून येथील प्रकाश हळूहळू वाढवून हे कक्ष प्रकाशमान केले जाते. तर सायंकाळी 5, 5:30 आणि 6 वाजता सूर्यास्ता वेळी कमी होत जाणाऱ्या सूर्यप्रकाशाप्रमाणे हळूहळू दिवे मालवून रात्र झाल्याचे संकेत पेंग्विन्सना दिले जातात. दिवसातून 2 वेळा पक्षीगृहात पाणी आणि विविध जंतुनाशकांच्या सहाय्याने साफसफाई केली जाते. येथे डॉक्टर्स आणि प्राणीपाल यांच्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नाही. पक्षीगृहात कोणत्याही प्रकारचे जीवजीवाणू पसरू नयेत याकरता येथे येणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि प्राणीपालांना विशेष कपडे घालून नंतरच आत जाण्याची परवानगी असते. शिवाय आत प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वारापाशीच जंतुनाशकांचा वापर करून पदस्नान करणे सक्तीचे आहे. पेंग्विन्स मासे खात असताना पाण्यात पडणाऱ्या खाद्य कणांमुळे पाण्याची गुणवत्ता खालावू नये याकरता वेळोवेळी जाळीच्या सहाय्याने पाणी स्वच्छ केले जाते. दर्शकांना पेंग्विन्सच्या पाण्याखालील हालचाली स्पष्ट पाहता याव्यात याकरता या पक्षीगृहाच्या दर्शनी भागामध्ये ऍक्रेलिक काचा बसवण्यात आल्या आहेत. भारताबाहेरील देशांमधील प्राणी संग्रहालयांमध्ये उभारण्यात येणाऱ्या काचेच्या पारदर्शक प्रदर्शन स्थळांच्या म्हणजेच एक्झिबिट्सच्या धर्तीवर महाराष्ट्रात पहिल्यांदाच पेंग्विन्सच्या निमित्ताने ग्लास वीविंग एक्झिबिट उभारण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र दर्शकांकडून त्यांच्या कॅमेरा फ्लॅशचा पेंग्विन्सना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरता या एक्झिबिटमध्ये छायाचित्रणाला बंदी आहे. या पक्षीगृहाची क्षमता 25 पेंग्विन्स राहू शकतील इतकी असली तरी सुरुवातीला 3 नर पेंग्विन्स आणि 5 मादी पेंग्विन्स इतकेच पक्षी या पक्षीगृहात सुखाने नांदू लागले. घरात बाळ जन्मल्यावर त्याचं बारसं करतात. तसंच या पेंग्विन्सचंही नामकरण करण्यात आलं. त्यांची ओळख पटावी याकरता त्यांच्या पंखांना टॅग्स लावण्यात आले. नर पेंग्विन्स मोल्ट, डोनाल्ड आणि पोपॉय या नावांनी ओळखले जाऊ लागले आणि मादी पेंग्विन्सना फ्लिपर, डेझी, ऑलिव्ह, बबल आणि डोरी अशी नावे ठेवण्यात आली.
पक्षीगृहात जणू नंदनवन फुललं होतं. सगळ्या पेंग्विन्सनी एव्हाना आपले परदेशी असणे विसरून ते राणी बागेशी एकरूप झाले होते. सगळं सुखरूप आणि आलबेल चालू असतानाच 23 ऑक्टोबर 2016 रोजी नियतीने अचानक तिचे क्रूर रूप दाखवून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवला. डोरी या मादी पेंग्विनचं अकस्मात निधन झालं. डोरीचा मृत्यू हा नैसर्गिक असला तरी या मृत्यूचं कारण पुढं करून आणि गैरसमजुतीतून चहूबाजूंनी विरोधाचे काळे ढग जमा झालेले असतानाच पेंग्विन्सचं मुंबईतील अस्तित्व अबाधित राखण्यासाठी अविरत संघर्ष करत राणी बागेतील कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर्स, प्राणीपाल या सगळ्यांनी महानगरपालिका प्रशासनाचा विश्वास सार्थ ठरवत पेंग्विन्सच्या यथोचित पालन पोषणावर आपले लक्ष एकाग्र केले. डोरीच्या मृत्यूचे दुःख आणि विरोधी मतप्रवाहाने काळवणलेल्या वातावरणात आत्मविश्वासाची मशाल पेटवून सर्व सोयी सुविधांनी सज्ज असे हम्बोल्ट पेंग्विन्स कक्ष 17 मार्च 2017 रोजी लोकांसाठी खुले करण्यात आले. अनेक भारतीयांसाठी कल्पने पलीकडील अनुभव असलेल्या पेंग्विन्सच्या विश्वाचं प्रत्यक्ष दृश्य पाहून लहानग्यांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्याचा भाव उसंडून वाहत होता. मुंबईत पेंग्विन्स सुखरूप आहेत हे हळूहळू सिद्ध होत असतानाच पक्षीगृहात मोल्ट आणि फ्लिपर, डोनाल्ड आणि डेझी, पोपॉय आणि ऑलिव्ह अशा नर आणि मादी पेंग्विन्सच्या जोड्या तयार झाल्या. निसर्गतः प्रेमाच्या आणि जोडीदाराच्या बंधनात निष्ठावंत राहणाऱ्या काही थोड्याच सजीवांमध्ये पेंग्विन हा पक्षी अग्रेसर मानला जातो. पेंग्विन्सच्या विश्वातील प्रथेप्रमाणे नर पेंग्विन्सनी मादी पेंग्विनवर आपल्या प्रेमाची छाप पाडण्यासाठी पक्षीगृहातील यथोचित जागा निवडून तिथे आपली टुमदार घरटी बांधायला सुरुवात केली. मादी पेंग्विननेही आपल्या जोडीदाराच्या प्रयत्नांवर प्रभावित होऊन त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. 2018 साली पक्षीगृहातील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या अथक सेवा कार्याचं सार्थक झालं ते म्हणजे 15 ऑगस्ट 2018 या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मंगल प्रसंगी मोल्ट आणि फ्लिपर या नर आणि मादी पेंग्विन्सच्या प्रजनन प्रक्रियेद्वारे फ्लिपरने प्रसूत केलेल्या आणि आपल्या जोडीदाराच्या सहाय्याने उगवलेल्या अंड्यातून भारतात जन्मलेल्या पहिल्या वहिल्या नवजात पिल्लाच्या रूपाने. या पिल्लाच्या निमित्ताने राणी बागेत पुन्हा आनंदाची लाट येईल. विरोधाची गडद छाया या नव्या जीवामुळे नाहीशी होईल अशी आशा असतानाच नियतीने पुन्हा एकदा घाला घातला. नुकत्याच जन्मलेल्या त्या इवलाशा पिल्लाने अवघ्या 8 दिवसात आपल्या आई वडिलांच्या कुशीतच प्राण सोडले. पेंग्विन्सच्या नवजात पिल्लांमध्ये निसर्गतःच मृत्यूदर हा प्रचंड असतो. निसर्गाच्या या शापापुढे सगळ्या व्यवस्था आणि सुविधा निकामी ठरतात. नवजात पिल्लाच्या मृत्यूमागचं हे नैसर्गिक कारण लक्षात न घेता या मृत्यूचं खापर राणीबागेवर फोडून विरोधकांनी पुन्हा एकदा रान पेटवलं. प्राणी संग्रहालय कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागण्यांनी जोर धरला. परंतु आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत राहणे हे या पेंग्विन्ससाठी, येथील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणि प्रशासनासाठी अनिवार्य होते. या साऱ्यांनीच विरोधकांसमोर हार न मानता आपापला संघर्ष कायम ठेवत समाजासमोर संयमाचा, खंबीरतेचा आणि सांघिक कामगिरीचा नवा आदर्श निर्माण केला. या सगळ्या संघर्षात पेंग्विन्स पाहायला येणाऱ्या आणि पेंग्विन्सच्या मुंबईतील अस्तित्वाचं मूल्य जाणणाऱ्या पर्यटकांची आणि सामान्य नागरिकांची साथही महत्वाची ठरली. इतक्या दुःखद घडामोडीनंतर पेंग्विन्सचं अनोखं विश्व पाहायला येणाऱ्यांची संख्या तसूभरही कमी झाली नाही. एव्हानाही पेंग्विन्सही पूर्णपणे माणसाळले गेले होते. प्रत्येक कर्मचारी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे या पेंग्विन्सचा सांभाळ करतो. त्यांच्या सोबत खेळण्यापासून ते पेंग्विन्सचा वाढदिवस साजरा करेपर्यंत या पक्ष्यांचे सर्व लाड या पक्षीगृहात पुरवले जातात. या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा की राणीच्या बागेतील हम्बोल्ट पेंग्विन्स संगोपनामध्ये आणि भारतातील पहिल्या वहिल्या पेंग्विन्स प्रकल्पासंदर्भात राणीच्या बागेतील व्यवस्थापन यशस्वी झाले आहे हे आज जगभरामध्ये सिद्ध झाले. याचं कारण म्हणजे 1 मे 2021 रोजी डोनाल्ड आणि डेझी या जोडीने ओरिओ नावाच्या गोंडस पिल्लाला जन्म दिला. पेंग्विन्सच्या पिल्लांमध्ये असलेल्या जास्त मृत्यूदराच्या संकटाचं सावट दूर करत जगण्याची जिद्द अंगी बाळगून महाराष्ट्राच्या मातीचं नाव राखणारा हा नवा नर पेंग्विन पूर्णपणे सुखरूप आणि निरोगी आहे.
याशिवाय 19 ऑगस्ट 2021 रोजी मोल्ट आणि फ्लिपर या जोडीने एका नव्या पिल्लाला जन्म दिला आहे. राणी बागेतील पेंग्विन्सच्या संगोपनातील यशस्वी व्यवस्था हा आज भारतातील प्राणीमित्र, पक्षीमित्र आणि पशुवैद्यकीय क्षेत्रात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे. राणीच्या बागेचा आदर्श नजरेसमोर ठेवत इतर राज्यांमधील प्राणी संग्रहालयातही पेंग्विन्सच्या संवर्धनाचा आणि संगोपनाचा विचार होऊ लागला आहे. इतर राज्यांच्या प्राणी संग्रहालयातील डॉक्टर्स पेंग्विन्सच्या संगोपनासंदर्भातील प्रशिक्षण घेण्याच्या उद्देशाने राणीबागेतील डॉक्टर्सचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी येऊ लागले आहेत. हे पक्षी राणीच्या बागेचं आणि पर्यायाने मुंबईचं एक प्रमुख आकर्षण बनले असल्याने मुंबई ही आता या पेंग्विन्सची मायभूमी बनली आहे हे मान्य करायला हवं. राणीच्या बागेत या हम्बोल्ट पेंग्विन्सच्या अनेक पिढ्या सुखरूप जन्माला येतील आणि भारताच्या भविष्यातील पिढ्यांसाठी हे पेंग्विन्स जगण्याच्या संघर्षाचे, निष्ठेचे, सामाजिक वृत्तीचे आणि निरागसतेचे प्रतीक बनतील अशी आशा आहे.